मी अरुण घोडके शिवचिंतन बौद्धिक प्रगतीच्या दृष्टीने देखील शिवकाल हा विशेष महत्त्वाचा आहे. युरोप खंडामध्ये त्यावेळी धर्मसुधारणा प्रबोधन इत्यादी मानवी प्रगतीच्या चळवळी सुरू झाल्या होत्या. तुकाराम महाराज रामदास स्वामी यांच्यासारखे संत शिरोमणी याच कालखंडामध्ये निर्माण झाले होते. संस्कृतमध्ये रचना करणारे काही पंडित याच काळात होऊन गेले. उदाहरणार्थ शिव भारतकार परमानंद राधामाधव विलास चंपू पर्णालय पर्वत ग्रहज्ञान या ग्रंथाचा लेखक जयराम पिंडे दंडनीतिकार केशव पंडित इत्यादी पंडित याच काळातील होते. वेदांत ज्योतिषशास्त्र धर्मशास्त्र रामायण महाभारत इत्यादी विविध विषयावरती या काळात लेखन होऊ शकले. याचे कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली स्थिर राजवट हेच होय. रघुनाथपंत हनुमंते यांचा राज्यव्यवहार कोश शिवकाळातलाच होता. लेखनास अनुकूल अशी परिस्थिती त्या काळात मराठी राज्याच्या स्थापनेमुळेच निर्माण झाली होती. लोकांच्या साह्याने निर्माण केलेले हे राज्य प्रसंगी वाकेल पण मोडणार नाही याची महाराजांना पुरेपूर खात्री होती. बहुत काय बोलणे, राम कृष्ण हरी